नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार. पीएनबी घोटाळ्यामध्ये केली गेली कारवाई. नीरव मोदी आणि त्यांचे सहयोगी मेहुल चोक्सेचा पासपोर्ट रद्द. पंजाब नॅशनल बँक मध्ये फ्रॉड. पीएनबी स्कॅमच्या 11,400 करोड रुपयांना चुना लावण्याच्या आरोपामध्ये नीरव मोदी आणि त्यांचे सहयोगी मेहुल चोक्से यांच्यावर कारवाई केल्या जात आहे आणि विदेश मंत्रालयाने नीरव मोदी आणि त्यांचे सहयोगी मेहुल चोक्सेचा पासपोर्ट रद्द केला गेलेला आहे. गारपीट व बोंडअळीमुळे झालेल्या रब्बी पिकांची नुकसान भरपाई करण्याबाबत तहसीलदार यांना जाहीर निवेदन करण्यात आले. हिंगणा तालुक्याच्या काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्याध्यक्ष संजय भाऊ जगताप यांच्या नेतृत्वात अवकाळी पावसासह गारपीट व बोंडअळीमुळे कापूस व इतर रब्बी पिकांचे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याबाबत माननीय तहसीलदार साहेब यांना जाहीर निवेदन करण्यात आले. नागपूर आरोपी सेलचे 8 पोलीस कर्मचारी सस्पेंड. नागपूर आरोपी सेलचे 8 पोलीस कर्मचारी सस्पेंड. आरोपी सेलमध्ये असताना कोर्टमध्ये जाताना आरोपींना करत होते मदत. आरोपीच्या सतत संपर्कात राहायचे पोलीस कर्मचारी गँगस्टर राजू भद्रे याला केली होती भरपूर मदत. कडमेश्वर पालिकेच्या उपअभियंता व कर निरीक्षक यांना लाच घेताना पकडले. ब्राह्मणी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता प्रणित बुराडे व लेखापाल तथा कर विभाग प्रमुख सुनील चौधरी यांना अनुक्रमे 8,000 रुपये व 3,000 रुपये नगदी लाच घेताना लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक फाल्गुन यांनी दिनांक 16 रोजी पकडले. लाच घेण्यामागचे कारण कंत्राटदाराने पालिकेकडे हायस्मार्ट विद्युत पोल उभ्या करण्यासंबंधित प्रलोभित देयकाची मागणी करत होते. हे देयक काढण्यासाठीच या 2 अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराकडून रकमेची मागणी केली. स्वयंसेवक व गावकऱ्यांनी बांधला बांधारा. चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विशेष शिबिरात सहभागी विद्यार्थी व आष्टा ग्राम निवासी यांनी संयुक्तरित्या श्रमदान करून अंधारी नदीच्या पात्रात बंधारा बांधला. कारने उभ्या कंटेनरला मारली जबर धडक. या अपघात घटनेत 5 मृत्यू व 3 जखमी. मित्राचा वाढदिवस साजरा करून येत असताना अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गाने नागपूरकडे भरधाव वेगाने येत असताना शहनशाह हॉटेलजवळ ही घटना घडली. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज. स्टारचा वार्ता.